नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण यूट्यूब चॅनलवरील समृद्धी सिरीजमधील एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, पाठीमागचं जे इंटरचेंज आपण पाहिलं धामणगाव रेल्वे आणि यवतमाळ यांच्यासाठी स्पेसिफिक असलेलं ते इंटरचेंज, त्याचं काम मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलंच आहे। तिथून पुढचा जो प्रवास आहे आता आपल्याला पुढील इंटरचेंज म्हणजेच आता इंटरचेंज नंबर 5 जे की वर्ध्यातलं शेवटचं इंटरचेंज तिकडून नागपूरकडून येत असताना आणि इकडून जाताना वर्धा जिल्ह्यातील पहिलं इंटरचेंज आहे आणि त्या इंटरचेंजपर्यंत आपल्याला जायचं आहे। त्या अगोदर मधला जो टप्पा आहे या पॅकेज नंबर 3 स्टार्टिंग पॉईंट आहे म्हणजे इकडून जाताना शेवटचा टप्पा आहे 89 चेनेजवरती, म्हणजेच तिकडून येताना 89 चेनेजपासून या पॅकेज 3 स्टार्ट होतो आणि इकडून जाताना तो शेवट आहे। आष्टा नावाचं गाव आहे 89 चेनेजवरती, तर तिथपर्यंत म्हणजे या पॅकेजचं काम संपतं किंवा तिकडून येताना स्टार्ट होतं आणि तिथून पुढं जे गावाचं नाव आहे पिंपळगाव, तर या गावाच्या हद्दीपर्यंत हे काम आपल्याला पाहायला मिळतं, तिथून पुढं वर्धा जिल्हा सुरू होतो। चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। अद्याप जर आपण आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ संपूर्ण पाहून लाईक करा। तर मंडळी, या आपल्या व्हिडिओला 104 चेनेजपासून आपण स्टार्ट करत आहोत। इथं पहा, या ठिकाणी 104 चेनेज नंबर दिलेला आहे आणि इथून पुढं पुलगाव वर्ध्यातील हे गाव 30 किलोमीटर अंतरावरती आहे, म्हणजे या गावासाठीच हे इंटरचेंज आपल्याला पाहायला मिळेल, म्हणजेच पुलगाव आरवी या मार्गावरती हे इंटरचेंज पुढचं आपल्याला पाहायला मिळेल। जवळपास 20-22 किलोमीटर अंतरावरती हे इंटरचेंज आहे। जे मधूनच हा व्हिडिओ पाहत असतील त्यांना हे लोकेशन लक्षात येणार नाही, कारण जे मागच्या म्हणजे सुरुवातीपासून जर व्हिडिओ माझे पाहत असाल तर त्यांना या लोकेशनची कल्पना असणार आहे। ज्यांना लक्षात येत नसेल की आपण कुठल्या लोकेशनला आहोत त्यांना विनंती आहे की मागचे आपले जे या सिरीजमधले व्हिडिओ आहेत तर ते नक्की पहा। तर मंडळी, एकंदरीत इकडल्या दिशेने आपण प्रवास करत आलेलो आहोत आणि इथं आपल्याला एक रेल्वे ट्रॅकवरती असलेला हा भव्य ब्रिज इथं पाहायला मिळतोय। पहा, वर्धा आणि अमरावती अशा पद्धतीनं हा रेल्वे ट्रॅक इथं पाहायला मिळतोय आपल्याला, बघा। आणि याच्याखालून जर रेल्वे गेली तर बरंच होईल, आपण त्याची ही शूट घेऊया आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, हा जो ब्रिज आहे विशिष्ट प्रकारे बनवल्या जातो, कारण रेल्वेवरचा ब्रिज म्हटलं की त्यावरती येणारे जे गर्डर आहेत तर स्पेसिफिक हे रेल्वे डिपार्टमेंटकडून प्रोव्हाइड केले जातात, हा ब्रिज बनवला जातो। तर इथं पाहूया, खूप लाँग असा हा ब्रिज एक 2 रेल्वे ट्रॅककरिता आहे, कारण दुहेरी रेल्वे मार्ग असल्यामुळं हा ब्रिजसुद्धा लाँग ब्रिज आपल्याला पाहायला मिळेल। आणि जवळचं रेल्वे स्टेशन म्हटलं इथलं तर आरवी नावाचं गाव आहे, आरवी गावाच्या हद्दीमध्ये एक रेल्वे स्टेशन आहे। मित्रांनो, आपण इथं पाहतो आहे की रेल्वे ट्रॅकवरती जो ब्रिज आहे तर ह्याची हाईट कॉमन ब्रिजपेक्षा आपल्याला जास्त दिसते आहे। पहा, ह्याची हाईट जास्त वाढू म्हणजे आपल्याला इथून खालून जर पाहायचं ठरलं तर टाचा उचलून पाहावं लागतील, अन्यथा एरवी आपण जो ब्रिज पाहतो त्याची हाईट एवढी नसते, म्हणजेच त्याच्या वॉलची एवढी हाईट नसते। इथं हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। पहा, thank you.
मंडळ एकंदरीत आपण इकडल्या दिशेने प्रवास करत आलेलो आहोत आणि आपण येऊन पोहोचलेलो आहोत म्हणजे या दिशेने आलेलो आहोत मुंबईच्या दिशेने. तर इकड्या बाजूला जातो आहे नागपूरच्या दिशेने. हा जो पॅकेज 3 स्टार्टिंग पॉईंट आहे आष्टा नावाचं गाव 89-90 दरम्यान आणि इकडल्या बाजूला सुरू होतं पॅकेज किंवा इथं संपतं पॅकेज नंबर 2 काम वर्ध्यातलं पिंपळगाव गावाच्या हद्दीमध्ये हे पॅकेज संपतं. असे दोन्ही गावाच्या सीमेवरती ह्या दोन पॅकेजचं पॅकेज नंबर 3 आणि पॅकेज नंबर 2 काम विभागलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आता इकडल्या दिशेला म्हणजे नागपूर वर्धाच्या दिशेला म्हणजे इथून पुढं जे काम सुरू होतं पॅकेज नंबर 2, तर हे काम ॲपकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचं हे काम आपल्याला पाहायला मिळत आहे. आता इथं पहा एक अडचण अशी आहे की इथं काय सांगावं लागेल आता मलाही समजत नाही. तिकडून येणारी 4-व्हीलर गाडी त्यांनी अडवली होती. इथं गेट लावलेला आहे पहा. इथून पुढं ॲपकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचं काम सुरू होतं पॅकेज नंबर 2 वर्धामधलं. तर इथं पाहूया आता काय सांगावं लागेल किंवा पुढं जाऊ देतात की नाही. तर येऊ द्या मंडळी. का बरं बंद केला गेट? नाही मग कोणत्या इकडल्या आहात का इकडल्या कंपनीचं? हे हा म्हणजे सिक्युरिटी तुम्ही ॲपकॉनसाठीचे आहेत का? हा जाता येईल ना आपल्याला मग शूटिंग करायची? फक्त सरळ नागपूरला जायचं प्रवास करत. चला धन्यवाद. हा तर एकंदरीत मंडळी इकडल्या बाजूला आपण स्टार्टिंग पॉईंट जो या पॅकेजचा किंवा एंड पॉईंट जर म्हटला ॲपकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा नागपूर या मुंबईच्या दिशेने, तर त्या ठिकाणी आपण बॅरिगेट लावलेली दिसली आपल्याला आणि तिथं सिक्युरिटी गार्डसुद्धा आहेत की प्रायव्हेट वाहनाला ते सोडत नाही आहेत एवढं स्ट्रिक्ट या ठिकाणी आपल्याला नियोजन दिसत आहे. तरीसुद्धा आपल्याला त्यांनी सोडलेलं आहे. आपण पॅकेज 2 वर्धा जिल्ह्यामध्ये आता प्रवेश केलेला आहे आणि त्यामधलं इकडून जाताना नागपूरकडेच्या दिशेने पहिलं इंटरचेंज म्हणलं तर आर्वी पुलगाव यासाठीचं इंटरचेंज किंवा तिकडून येताना हे शेवटचं दुसरं इंटरचेंज वर्धा जिल्ह्यातलं असं म्हणायला हरकत नाही. तर आर्वी पुलगावसाठीचं इथून एक्झिट होण्यासाठीचं हे पॉईंट आहे. इथले इंटरचेंजवरती आपण लवकरच व्हिडिओ बनवणार आहोत. इथपर्यंत आपण जे काम पाहिलेलं आहे जवळपास 2500 किलोमीटर डिस्टन्सपर्यंत काम पाहिलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला नक्कीच असेल तर लाईक करायला विसरू नका. अद्याप जर आपण आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.